केंद्र सरकारने पीक विमा ऐच्छिक केलाय, त्यामुळे आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार नाही। केंद्राकडून पीक विम्यासाठी दिली जाणारी रक्कमही कमी करण्यात आली आहे। त्याचसोबत शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अनपेक्षित आणि अतिशय चुकीचा आहे, असं बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले। पाहूयात कॅबिनेट मध्ये दोन तीन विषय महत्त्वाचे चर्चेला जे गेले, त्यामुळे पीक विमा आता त्यांनी ऐच्छिक केलेला आहे केंद्र सरकारने। केंद्र सरकारने पीक विम्याची रक्कम सुद्धा कमी केलेली आहे आणि काही भार त्यांनी राज्यावर टाकलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय जो केंद्राने घेतलेला आहे तो अनपेक्षित आहे, चुकीचा आहे। कारण की पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदत व्हावी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस त्याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावी अपेक्षा असते, पण ही ऐच्छिक केल्यामुळे मुद्दा निर्माण झाला, नव्याने निर्माण झालेला आहे की मग ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळेस नेमकं पैसे त्यांना देणार कोण शेतकऱ्यांना, आणि त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय आगामी काळामध्ये मंत्रिमंडळाला काही घ्यावा लागणार आहे आणि या विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाचं बळकटीकरण हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आज चर्चेमध्ये गेलेला आहे।